नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत। आज मातोश्रीवर बैठक झालेली आहे, सर्व त्यांची काय अवैधी मागचं उद्देश आपल्या समोर देशामध्ये इंडिया नावाचा एक नवीन संघटनेचा जन्म झाला आहे। काही जबाबदाऱ्या वाटून दिल्या, काही कामांची आखणी त्यांनी त्या ठिकाणी केली आणि त्याचबरोबर इंडिया या बैठकीला सामोरं जात असताना सर्वसाधारणपणे कोणकोणत्या विषयावर चर्चा व्हावी या संदर्भामध्ये चर्चा संवाद झाला, त्यांनी आमची मतं जाणून घेतली आणि त्यांनी स्वतःचे काही त्या ठिकाणी विचार देखील मांडले। बरं, एक जी बातमी सध्या पसरवली जाते सत्ताधाऱ्यांकडून म्हणा किंवा तुमच्या विरोधकांकडून, ती म्हणजे जे नेते येत आहेत त्यांचं कुटुंब देखील येते आणि त्याची जबाबदारी सुद्धा तुमच्यावर टाकण्यात आली मुंबई दाखवण्याची। असं आहे की त्या राज्यामध्ये गेल्यानंतर त्या त्या राज्यातल्या ज्या ज्या पक्षानं जबाबदारी घेतली होती त्या त्या पक्षानं आपल्या सहकारी पक्षांना बरोबर घेऊन तिथे गेलेल्या लोकांचा जो मानसन्मान केला, आदर सत्कार केला, त्याच पद्धतीनं त्यांच्याबरोबर येणाऱ्या किंवा त्यांचा जी मंडळी येणार आहे त्यांचा आदर सत्कार करणं ही आमची जबाबदारी आहे। ते त्यांच्या कुटुंब कबिल्यासह येतात की नाही याची पुढे काही जाणीव नाही, माहिती नाही, परंतु मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे आणि आजच्या जगाचं आकर्षण आहे, त्यामुळं मुंबई बघण्याकरता जर कोणी येत असतील तर त्यांचं आम्ही स्वागतच करतो। प्रश्न असा आहे की मुंबई आर्थिक राजधानी आहे, बॉलिवूड पासून ते बिझनेसमॅन सगळेच जातात, परंतु जी माहिती मिळते की आपल्या कुटुंबासह जे येत आहेत नेते मंडळी त्यांच्या काही फॅमिलीला कोणाला देवदर्शन करायचं आहे, कोणाला समुद्र किनारे बघायचे, कोणाला शॉपिंगला जायचं आहे, त्याचा जो हार आहे सिक्युरिटीचा तो देखील वाढणार आणि आयोजकांची दुखीदुखी देखील होणार। असं आहे की मला या संदर्भामध्ये कोणाची कुटुंब येत आहेत, कोणाच्या फॅमिली येतात या संदर्भामध्ये मला काही माहीत नाही, परंतु आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे की आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं, त्यांचा मानसन्मान करणं, त्यांची सुरक्षितता राखणं आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र कुठे कमी पडेल आणि आम्ही कमी पडू असं मला वाटत नाही। आशिष शेलार यांनी एक टीका केलेली आहे की उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे रडणाऱ्या बायकांचा कार्यक्रम आहे आणि त्याचबरोबर ज्या प्रकारची एक कालच्या भाषणावर त्यांनी एक टीका केली। असं आहे की भारतीय जनता पार्टीला टीकेशिवाय काही येत नाही, भारतीय जनता पार्टीला सत्याला सामोरं जाण्याचं त्यांच्याकडे नैतिकता नाही, भारतीय जनता पार्टीकडे आज कोणत्याही प्रकारे महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास संपादन करावा अशा प्रकारची कुठलीही नैतिकता नाही, कार्यक्रम नाही आणि म्हणून त्यांना माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर टीका केल्याशिवाय कोणीही महत्व देत नाही, त्यामुळेच ते सातत्यानं उद्धवसाहेब ठाकरेंच्यावर टीका करतात, पण ज्यांना स्वतःचं महत्व वाढवून घ्यायचं आहे म्हणून जे टीका करतात त्यांना आम्ही महत्व देत नाही। उद्धव ठाकरे यांची अवस्था शोलेतल्या आसरण्यासारखी झाली असं म्हणत आहेत, जे आरती राहिलेले आधी इधर जाव आधी उधर जाव अशा प्रकारची एक आसरण्याची उपमा ही उद्धव ठाकरे। असं आहे की भारतीय जनता पार्टी दुसऱ्याच्या पक्षावर टीका करते आणि त्यांच्याच पक्षातल्या लोकांना बरोबर घेऊन आपलं सरकार चालवते, याचा अर्थ भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये आपलं राज्य चालवण्याची, देश चालवण्याची क्षमता असलेली नेतृत्व उभी करण्याची योग्यता राहिलेली नाही, त्यांची कुवत राहिलेली नाही, त्यांची ताकद राहिलेली नाही, त्यामुळं दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांवर टीका करायची आणि त्यांच्याच पक्षातली तयार झालेली नेतृत्व घेऊन आपलं राज्य चालवायचं याच्यातच भारतीय जनता पार्टी ही किती कमकुवत पार्टी आहे हे स्पष्ट दिसतं। उदय सामंत टीका करतात तुमच्यावर, पण त्याची बारामतीतून काय तर तुम्ही बायडन विरोधात सुद्धा निवडणूक लढू शकता, उपहासात्मक टीका आहे नाही। उदय सामंतांना मी कालच माझी मुलाखत दिली आहे, त्याच्यात सांगितलंय की सामंत साहेब जरा आपल्या घराकडे लक्ष द्या असं मी त्यांना सांगितलंय, आणि घराकडे म्हणजे जिल्ह्याकडे, त्यांना अर्थ त्याचा कळला घराकडे लक्ष द्या म्हणून, त्यामुळं ते माझ्यावर टीका करतात, त्याला मी काल उत्तर दिलेलं आहे। आता त्याला ते जर पुन्हा वर टीका करणार असतील तर पुन्हा आपण त्यांना योग्य ते भाषण उत्तर देऊ। खरंच तुमच्यावर टीका करतात की तुम्ही बायडनच्या विरोधात सुद्धा मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। काल ते माझ्यावर टीका करताना म्हणाले की भास्करराव सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणाच्याही विरोधात निवडणूक लढू शकतात,
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोणाच्याही विरोधात निवडणूक लढू शकतात आणि भास्कर रावांची ही ताकद आहे ते बारामतीमध्ये देखील जाऊन निवडणूक लढवू शकतात। आज जर ते असे म्हणाले असतील तर की मी जो बायडेनच्या विरोधात देखील अमेरिकेमध्ये जाऊन निवडणूक लढवू शकतो, मला त्यांना धन्यवाद दिले पाहिजे। परंतु दुसऱ्या देशामध्ये जाऊन निवडणूक लढवण्याकरता त्या देशाचं नागरिकत्व हे आपल्याकडे असावं लागतं, ते माझ्याकडे नाही। माझ्याकडे फक्त माझ्या जिल्ह्यातलंच आणि माझ्या तालुक्यातलंच माझ्याकडे नागरिकत्व आहे, एवढंच मला त्यांना सांगायचं। नितेश राणेंनी टीका केली आहे, राणेंबद्दल काही सांगू नका, राणे हे नाव सुद्धा घेऊ नका। परवाच्या पार्लमेंटमध्ये अविश्वास बघितलं।